बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. कामगार वस्ती आणि डोंगराळ भाग असणाऱ्या ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी या ठिकाणी एक खास रिपोर्ट आता बघूयात. 2009 निवडणुकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेना 73,502, काँग्रेसचे मनोज शिंदे यांना 40,726, मनसेचे राजन गावण यांना 35,914 मतं मिळाली होती. या मतदारसंघात सुमारे 1,50,000 उत्तर भारतीयांची मतं आहेत, 30,000 इतर भाषिक तर उरलेले मराठी मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि भाजपचे संदीप लेले यांच्यात खरी लढाई होणार आहे. सरकारी जमिनींवर वाढलेली झोपडपट्टी आणि क्लस्टरचा प्रश्न हे प्रमुख मुद्दे इथं आहेत. कोपरी पाचपाखाडी वाघाळी शेठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे निश्चितपणे या बालेकिल्ल्यामध्ये युती असू दे नसू द्या काही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही, विजय शिवसेनेचा निश्चित आहे. मनसेकडून पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सेजल कदम रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत अनपेक्षितरित्या मनसेच्या राजन गावण यांना 35,000 मतं पडली होती. मनसेनं सेजल कदम यांच्याद्वारे ठाण्यात प्रथमच महिला उमेदवार दिलाय. काँग्रेसच्या वतीनं सुरुवातीला ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांचं नाव जाहीर झालं होतं, मात्र ऐनवेळी त्यांच्या जागी मोहन तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेला उत्तर भारतीय समाज लक्षात घेता अखेरच्या क्षणी काँग्रेसनं तिवारी यांना रिंगणात उतरवलं. मागील निवडणुकीत मनोज शिंदे यांना सुमारे 39,000 मतं पडली होती. राष्ट्रवादीकडून डॉक्टर बिपिन महाले रिंगणात आहेत. गरजेचं नाही की मोहन तिवारी कोणाबरोबर लढतोय, मोहन तिवारी हा एक नंबरला आहे आणि एक नंबरची मतं घेऊन मी पहिल्या नंबरला चालू आहे. आता या मतदारसंघातले अनेक लोक हे मला वैयक्तिक ओळखतात आणि मला असं वाटतं की मी त्यांचा मित्र आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यांचा सहयोगी आहे. आपल्या संदीपला निवडून देऊ या भावनेने मला सुद्धा ते माझा विचार करू शकतील असं मला वाटतं. कोपरी विधानसभेचा जे मी आज उमेदवार आहे, तर ती विधानसभा जर आज बघितलं तर तिथे विकासाचे सगळेच मुद्दे अपूर्ण आहेत आणि ते पूर्णत्वास नेणं हाच माझा ध्यास असेल आणि त्यासाठी मला लोकांनी निवडून द्यावं. जो डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं झालेलं नाही. एकनाथ शिंदेचा अनुभव, विरोधात नौके उमेदवार अशी लढत असली तरी मतविभाजनावरच विजयाचं गणित अवलंबून आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. आणि ओवळा माजीवडा मतदारसंघात 2009